15 ऑगस्टला संपूर्ण देश भारताचा स्वातंत्र्याचा 75वा म्हणजे आझादी का अमृत महोत्सव व 26 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्याचा 40वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, परंतु अजूनही कोटगुल परिसराची परिस्थिती हलाखीची असून या परिसरात वीज, रस्ते, आरोग्य, नेटवर्क अशा विविध समस्या उद्भवत असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांचे नेहमी दुर्लक्ष होत असल्यामुळे संपूर्ण कोटगुल परिसरातील नागरिकांनी 1 सप्टेंबरला मुरुमगाव येथे विद्युत कार्यालयाला घेराव केला व 2 सप्टेंबरपासून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामध्ये गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोटगुल परिसरातील नागरिकांना नेहमी विकासापासून डावलले गेले असल्याचे चित्र आज दिसून आले. ढोलडोंगरी येथे 23 केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले असून अजूनही मंजुरी फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत असल्याची माहिती कोटगुल क्षेत्रातील नागरिकांनी दिली. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची मागणी केली, परंतु लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी सुद्धा आमच्या कोटगुल क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. त्यातील महत्त्वाची मुद्दा म्हणजे 33 केव्ही सबसेंटर येथील काम मंजूर असून सुद्धा का सुरू झालेली नाही, आम्ही का गुन्हा केलो. कोटगुल क्षेत्रामध्ये असे अनेक समस्या आहेत. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे 33 केव्ही येथील विद्युत सबसेंटर आहे. आम्ही कोटगुल क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अनेक मोर्चे काढलेत, या अगोदर निवेदनं दिलेत, तहसील साहेबांना निवेदनं दिलेत, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देऊन झाले, तरी सुद्धा आमच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी आम्ही कोटगुल क्षेत्रातील सर्व जनता, कोटगुल क्षेत्रातील 45 गावातील लोक आज या रस्त्यावर उतरून आम्ही जन आंदोलन करत आहोत. कोरची तालुका के कोने में बैठने वाले कोटगुल क्षेत्र के सभी 45 गांव के नागरिक इस हमारे मांगे के लिए हम कोरची तालुका के निवेदन में तहसीलदार साहब को दिए थे, कलेक्टर साहब को निवेदन दिए थे तहसीलदार के मार्फत. 1 तारीख को हम MSCB को घेराव डालेंगे करके बोले और 2 तारीख को हम चक्का जाम रास्ते पे उतरेंगे करके बोले. अभी तक के कोई अधिकारी हमारे इतने जनते कम से कम 2000 के आसपास हमारे छोटे मोटे नाने माने बाल गोपाल सभी आकर हम जंगल में रात बिसाए और पूरे रात भर हम अपने एरिया के लिए लड़ने के लिए तैयार हम मौजूद है. कुछ भी होगा तो चलेगा, लेकिन हम जब तक मांगे पूरी नहीं होगा तब तक हम रोड नहीं छोड़ेंगे. त्याही वेळेला ढोल डोंगरीचा हा विषय त्या ठिकाणी आपण म्हणला का, आपण त्या परिसरामध्ये ही लाईन ढोल डोंगरी या ठिकाणी पॉवर स्टेशन हा मंजूर झालंच पाहिजे आणि केलं पाहिजे. ही नवीन फाईल तयार केली आणि ती फाईल तयार केल्यानंतर 18-19ला ढोल डोंगरीचं पॉवर स्टेशन आपण मंजूर झालं. त्याचं परिपत्र पण तुमच्या परिसरामध्ये आपण दिलानं सांगितलं होतं का 18-19ला तुमचं नवीन हा पॉवर स्टेशन अमोग अमोग इतक्या किमतीचं हा या ठिकाणी मंजूर झाला. तुमच्या प्रत्येक विषयाकडे प्रशासनाचं लक्ष आहे, कारण तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही आहेत. तुमच्यासाठीच आम्ही आहेत, प्रशासन हे तुमच्यासाठीच आहे. तर महत्वाच्या आमच्या महसूल विभागाच्या मी 2 बाबी इथं सांगायला आलोय तुम्हाला की जो कालच्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांसोबतच्या मीटिंग मध्ये सुद्धा हा विषय झाला, महत्वाचा म्हणजे आपला आपुलकीचा धान्य पुरवठा विभाग. कारण मान्य करतो मी जूनचे माझे आणखीनही 15 दुकाने शिल्लक आहेत, मला वाईट वाटतं कारण धान्य पुरवठा ज्या पद्धतीनं उशिरा होतोय, पण माननीय जिल्हाधिकारी सरांनी एवढे स्ट्रिक्ट ऑर्डर दिल्यात, आदेश दिलेत की तात्काळ आपल्याला 3 महिन्याचा धान्य पुरवठा करायचा आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. संपूर्ण देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळे होऊन गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा 40 वर्ष पूर्ण झाले असून संपूर्ण जिल्हा हा वर्धापन दिन साजरा करत आहे, परंतु कोटगुल परिसरातील नागरिकांची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. विद्युत समस्या, आरोग्य समस्या, रस्त्याची समस्या अशा विविध समस्येकरिता कोटगुलवासी व परिसरातील नागरिकांनी कित्येकदा लेखी निवेदन आंदोलनसुद्धा करण्यात आलेले, परंतु परिस्थिती अजूनही जैसे थे असल्यामुळे संबंधित विभाग हे गांभीर्याने कोटगुल परिसराकडे लक्ष देत आहे का, याची मागणी परिसरातील नागरिकांनी कित्येकदा केली, परंतु याकडे सदासपणे दुर्लक्ष करण्यात आले असल्यामुळे
आज कोटगुल परिसरातील नागरिकांनी मुरुंगाव येथे भव्य असे चक्काजाम आंदोलन केलेले आहे। तात्काळ मागणी पूर्ण झाली नाही तर हा चक्काजाम आंदोलन निरंतरपणे सुरू राहील असे आवाहन सुद्धा कोटगुल वासियांतर्फे करण्यात आलेले आहे। सर्च टीव्हीसाठी आशीष अग्रवाल कोच।